नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, टी सी कॉलेज बारामती. मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण उद्यापासून तुमच्या सेकंड टर्मच्या फायनल एक्झाम सुरू होत आहेत आणि या परीक्षेसंदर्भात आपणास काय सूचना द्यायच्या होत्या. म्हणून मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या एक्झाम संदर्भात असणाऱ्या काही तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या पूर्ण शंकांचं निरसन हा व्हिडिओ करणार आहे. तर मित्रांनो, उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होत आहे आणि या सत्रामध्ये तुम्हाला चार पेपरची परीक्षा द्यायची आहे. आणि ते चार पेपर म्हणजे फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल, त्यानंतर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, त्यानंतर स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग आणि दुसरा जो चौथा पेपर आहे तो म्हणजे बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग. या परीक्षेदरम्यान तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात किंवा काय काळजी घ्यायची आहे या संदर्भात हा खरं तर मी व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सुरुवातीला मी तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न सांगतोय. हा जो तुमचा पॅटर्न आहे तो ऑटोनॉमसचा 60-40 पॅटर्न आहे. उद्या जी तुमची परीक्षा होणार आहे ती 60 मार्काची परीक्षा असणार आहे. 60 मार्काच्या परीक्षेसाठी पॅटर्न काय असणार आहे? ऑलरेडी तुमची 40 मार्काची परीक्षा आम्ही घेतली, 2 युनिट टेस्ट घेतलेल्या आहेत आणि उद्या तुमची परीक्षा होणार आहे ती फायनल परीक्षा, ज्याला आपण एक्स्टर्नल किंवा टर्म एंड एक्झामिनेशन म्हणतो. तर याच्यासाठी तुमचा 60 मार्काचा पेपर असेल. पण या 60 मार्कामध्ये पॅटर्न काय असेल? परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे का MCQ असणार आहे? तुमची जी परीक्षा असणार आहे ती MCQ पॅटर्ननी होणार आहे. त्याच्यामध्ये 60 मार्कासाठी आम्ही तुम्हाला 70 MCQs देणार आहोत. 70 क्वेश्चन्स असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. लक्ष द्या, 70 MCQ क्वेश्चन्स असणार आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि तुम्हाला सॉल्व फक्त 60च करायचे आहेत. तुम्ही 60 पेक्षा सुद्धा सॉल्व करू शकता, पण तुम्ही जे काय 60 सॉल्व केलेले आहेत त्या पहिल्या 60 तुमचं अनालिसिस होईल आणि तेवढेच मार्क्स तुम्हाला मिळतील. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याने 70 पैकी समजा 64 क्वेश्चन सॉल्व केले तर त्याचे 60 क्वेश्चनचे जे आहेत तेवढेच मार्क्स त्याला दिले जातील, वरचे 4 क्वेश्चनचे मार्क्स त्याला दिले जाणार नाहीत. सो हा तुमचा पॅटर्न असणार आहे, MCQ पॅटर्न आहे, ज्याला आपण बहुपर्यायी ऑप्शन म्हणतो. याच्यामध्ये एक प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायामधून तुम्हाला 1 पर्याय निवडायचा असतो जो तुमचं मेन आन्सर असतो किंवा तुमचं बरोबर आन्सर असेल. त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे की परीक्षेसाठी वेळ किती असेल. परीक्षेसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटांचा, म्हणजेच 1.5 तासांचा. त्यानंतर आणखी एक तुमच्या मनामध्ये शंका आहे की बाबा, परीक्षेसाठी लिंक आम्हाला कधी मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे? तुम्हाला लिंक जी मिळणार आहे ती साधारणपणे परीक्षा सुरू होण्याच्या 1 मिनिट अगोदर किंवा 2 मिनिट अगोदर किंवा त्याच वेळी तुम्हाला परीक्षेची लिंक मिळणार आहे आणि ही लिंक साधारणपणे वेळ संपल्यानंतर साधारणपणे 1 मिनिटाच्या आत तो विषय शिक्षक बंद करणार आहे. लक्ष द्या, विषयाची लिंक तुम्हाला साधारणपणे 1 मिनिट अगोदर आणि 1 मिनिटानंतर लगेच ती लिंक बंद केली जाईल. त्यानंतर ही लिंक कोण देणार आहे? तुमचाच विषय शिक्षक तुमच्याच ग्रुपवरती ही लिंक तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे या लिंकचा तुम्ही वापर करून तुमची परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची सूचना, ज्यावेळेस तुम्ही लिंक ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला काय गोष्टी काळजीपूर्वक भरायच्या आहेत. बऱ्याच वेळा विद्यार्थी या गोष्टी काळजीपूर्वक भरत नाहीत आणि भावी काळात पुढं आम्हाला त्याच्या आणि तुम्हाला त्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? लिंक ओपन केल्यानंतर तुमचा जो काही ईमेल आय डी तो प्रॉपर लिहा. उगीच काहीतरी खोटा ईमेल आय डी लिहून पुढे जाऊ नका. तुमचा जो प्रॉपर ईमेल आय डी आहे तोच ईमेल आय डी तिथं लिहा. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव लिहा आणि नाव लिहित असताना आडनाव अगोदर, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव याच फॉर्मॅटमध्ये लिहा. सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम याच फॉर्मॅटमध्ये लिहा. त्यानंतर रोल नंबर, तुमचा काही जो अलॉटेड झालेला आहे रोल नंबर, तो रोल नंबर तिथं लिहा. त्यानंतर एक्झाम शीट्स नंबर सगळ्याला काल परवा मेल केलेले आहेत, वेबसाईटवर आहे, तुमच्या ग्रुपवर केलेले आहे. तर त्यामधून तुमचा जो काही एक्झाम सीट नंबर तुम्हाला अलॉट केलेला आहे तो सीट नंबर तिथे तुम्ही आवर्जून लिहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिले गेलेले आहेत, तो नंबर न चुकता लिहायचा आहे. या ज्या गोष्टी आहेत ना, नाव, त्यानंतर रोल नंबर, त्यानंतर सीट नंबर, त्यानंतर PRN नंबर, या गोष्टी मात्र न चुकता लिहा, जेणेकरून तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. बऱ्याच वेळा परीक्षेनंतर काहीतरी मुलं आमच्याकडे येतात आणि म्हणतात सर आमचा रोल नंबर चुकला, आमचा PRN नंबर चुकला. जर PRN नंबर चुकला तर तुमचे मार्क्स दुसऱ्याच व्यक्तीला जाऊ शकतात किंवा इतरांना जाऊ शकतात किंवा तुमचा रिझल्टच राखीव ठेवला जाऊ शकतो. या गोष्टी करण्यासाठी तुम्ही या गोष्टींची काळजीपूर्वक किंवा जाणीव घेऊनच तुम्ही पेपर लिहा, जेणेकरून तुमच्या
चुका होणार नाहीत, आणि त्या चुका झाल्या तर पुन्हा दुरुस्त होण्यासाठी जो काही तुम्हाला त्रास होणार आहे तो टाळला तर. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलांना काय अडचणी येऊ शकतात या संदर्भात तुम्हाला मी काय सूचना देतोय. बऱ्याच वेळा मी तुम्हाला लिंक पाठवतो पण ती लिंक तुमच्या मोबाईलवर ओपन होत नाही. त्याच्या मागचं कारण आहे तुमचा मोबाईल अपडेट नाही. तुमचा जो काही मोबाईल अपडेट नाही तो अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची लिंक तुमच्या मोबाईलवरती ओपन होईल. त्यानंतर मोबाईल शक्यतो परीक्षेच्या कालावधीमध्ये मोबाईल इतर कारणासाठी किंवा फालतू कारणासाठी वापरू नका, जेणेकरून तुमच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होईल. शक्यतो तुमची परीक्षेच्या अगोदर मोबाईलची बॅटरी फुल्ली डिस्चार्ज असली, सॉरी फुल्ली चार्ज असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, कदाचित गावाकडच्या भागामध्ये लाईट नसते त्यामुळे मोबाईल चार्ज होऊ शकत नाही. तर तुम्ही प्रत्येक दिवशी हे कन्फर्म करा की माझी जी मोबाईलची बॅटरी आहे ती परीक्षा देण्यासाठी पुरेशी आहे का नाही, आणि किमान परीक्षा होईपर्यंत तरी मोबाईलवर उगीच काही गोष्टी खेळत बसू नका, जेणेकरून मोबाईलची बॅटरी वेस्ट होईल. त्यानंतर परीक्षेच्या कालावधीमध्ये काय अडचणी येऊ शकतात, कदाचित तुमची मध्येच लिंक पेपर येत असताना एक 10-15 प्रश्न झाल्यानंतर डिस्कनेक्ट होते, बंद पडते, ऑटो सबमिट होते, अशा केसमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या विषय शिक्षकाला फोन करा, काही अडचण असेल तर विषय शिक्षकांना फोन करा. त्यांनी फोन नाही उचलून त्यांना टेक्स्ट मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला ते परत करतील. आणि शेवटचा पर्याय मला फोन करा, काय अडचण आली तर मी तुमच्या प्रत्येक क्वेश्चन्सला सोल्युशनला उत्तर देण्यासाठी तिथं बसलेलो आहे. समजा मी जरी नाही फोन उचलला तर मला टेक्स्ट मेसेज करा, तुमचं नाव, तुमचा वर्ग, तुमचा विषय, त्याप्रमाणे आपण तुम्हाला सोल्युशन देऊ. एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. उद्यापासून तुमची परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता आणखी एकदा मी तुम्हाला काय सूचना देतो इन शॉर्ट, आणि या सूचना इतरांना पण सांगा. इतरांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, त्यांना सांगा हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. उद्याचा जो तुमची परीक्षा आहे ती MCQ पॅटर्नमध्ये उद्यापासून सुरू होते, म्हणजे 27 सप्टेंबर 2021 पासून सोमवारपासून तुमची परीक्षा सुरू होत आहे. आणि त्या परीक्षेसाठी तुम्हाला 60 मार्काची परीक्षा असणार आहे, ज्यासाठी 70 MCQs आहेत. प्रत्येक MCQला 1 मार्क आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, त्याला तुम्हाला 4 पर्याय असणार आहेत. चार पर्यायामधून तुम्हाला एक आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही तुम्ही प्रश्न सोडवणार आहात, जो काही तुम्हाला गुगल फॉर्म देणार आहात मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव, पूर्ण नाव, त्यानंतर सीट नंबर, रोल नंबर, PRN नंबर हे काळजीपूर्वक लिहा. मेल ID प्रॉपर लिहा, विस्फोटा लिहू नका. तुमचा मोबाईल अपडेट ठेवा, मोबाईलमध्ये सर्व जे तुमचे ॲप्स आहेत ते अपडेट असलेच पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे लिंक ओपन होईल. आणि काय अडचण आहे तुमच्या विशेष शिक्षकाला आवर्जून फोन करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येत असतो, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा, आणि जोपर्यंत तो रिझल्ट लागत नाही तोपर्यंत ते स्क्रीनशॉट तुमच्याकडेच ठेवा, जेणेकरून तुम्हाला उद्देशाला एखादा पेपर सबमिट होऊ नाही शकला तरी किंवा आमच्याकडे रेकॉर्ड नाही आलं तर आम्हाला दाखवता येईल की सर आम्ही पेपर दिला होता, हा त्याचा स्क्रीनशॉट आहे. एवढी काळजी घ्या. उद्यापासून होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आय होप यू ऑल आर गोइंग टू डू वेल अँड यू आर गोइंग टू परफॉर्म व्हेरी वेल इन द एक्झामिनेशन. कुठलीही अडचण आली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि एवढं देऊन मी तुम्हाला देत म्हणतो. या व्हिडिओ मागचा उद्देश एकच होता की तुम्हाला कुठलेही अडचणी येऊ नये आणि आले तर काय पर्याय असावा, हा त्या मागचा उद्देश होता. ऑल द बेस्ट. म्हणसगे थँक्यू व्हेरी मच.